आरटीई अंतर्गत 25% राखीव प्रवेशासाठी यापूर्वी झालेली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी 31 मे 2024 नव्याने अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुधभूषण सोनवणे यांनी केले आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज भरले आहेत ते रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 17 मे पासून 31 मे नव्याने भरण्यात आलेल्या अर्जांचा विचार केला जाईल असंही सांगण्यात आलंय. अमरावती जिल्ह्यामध्ये आरटीई प्रवेशासाठी असलेल्या एकूण शाळा 231 आहेत, तर एकूण जागा 2369 आहेत. जुन्या पद्धतीच्या आरटीई प्रवेशाचे एकूण 2688 अर्ज प्राप्त झाले होते, मात्र ते अर्ज रद्द झाल्यामुळे आता पालकांनी नव्याने 31 मे अर्ज भरावे असं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केलं आहे. याआधी आपल्या इथं आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एप्रिल महिन्यापासून आपण फॉर्म भरले होते सर्वांनी. त्यामध्ये नवीन पद्धतीनुसार फॉर्म भरण्यासंदर्भात आपल्याला वरिष्ठ स्तरावरील निर्देश होते, परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आताचे हे 25% प्रक्रियेअंतर्गत जे फॉर्म आहेत तर ते आपल्या सर्व पालकांना जे आधी फॉर्म भरले होते तर ते पूर्ण रद्द झालेले आहेत. त्यामुळे मी सर्व पालकांना याद्वारे आवाहन करतो की 17 मे 2024 ते 31 मे 2024 आपल्या सर्वांना जुन्याच पद्धतीने जशी आरटी प्रक्रिया राबवत होतो त्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 17 ते 31 आपल्याला भरता येतील. आणि सर्वांनी जुने जरी अर्ज भरलेले असतील तरी ते अर्ज रद्द समजण्यात येत असल्यामुळे सर्वांनी नवीन पद्धतीने म्हणजे नवीन अर्ज सर्वांनी भरण्यात यावे याद्वारे मी असे आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.